हिंदुस्तान में लगातार लॉकडाउन की महामारी से लोग परेशान हैं। दूसरी तरफ मोदी सरकार पिछले कुछ दिनों से लगातार पेट्रोल और डीजल के दामों को बढ़ाकर गरीब जनता के जेबों पर हमला कर रही है। कच्चे तेलों की कीमतें कम हो रही हैं, इसके बावजूद तेल कंपनियां और सरकार मिलकर गरीब जनता को लूट रही हैं। पिछले 20 दिनों से लगातार पेट्रोल और डीजल के बढ़ते दामों को देखकर लोग सड़कों पर उतरकर एहतजाज कर रहे हैं। आज गुलबर्गा शहर में भी कांग्रेस कमेटी की जानिब से साइकिल रैली की शक्ल में मोदी सरकार के खिलाफ एहतजाज कर पेट्रोल और डीजल के दामों को कम करने की मांग की गई है। आज पूरे हिंदुस्तान में कांग्रेस पार्टी की तरफ से प्रोटेस्ट चल रहा है। ये जो प्रोटेस्ट है, हमारे राज्य में हम साइकिल जता कर रहे हैं हर डिस्ट्रिक्ट में। केंद्र सरकार ये जो पेट्रोल और डीजल रेट में जो इंक्रीज किए हैं, उसे आम आदमी को बहुत बड़ा नुकसान है। और यहाँ पे इंटरनेशनल मार्केट में क्रूड ऑयल का प्राइस गिरता हुआ जो हम देख रहे हैं 2014 से, क्योंकि जब यूपीए गवर्नमेंट थी तो क्रूड ऑयल का रेट $108 था, जब पेट्रोल और डीजल का रेट तकरीबन 40 से 50 रुपए था। लेकिन आज क्रूड ऑयल का रेट 20-25 रुपए गया था, आज 40 रुपए है। फिर भी लगातार ये जो रेट में इंक्रीज कर रहे हैं, आज 80 रुपए पेट्रोल से ज़्यादा डीजल रेट हुआ है। इससे क्या पूरा हर सामान्य लोगों के ऊपर इसका इम्पैक्ट इसलिए है क्योंकि जो भी ट्रांसपोर्टेशन है बढ़ने से ये आम ये जो गुड्स है उसके ऊपर भी अगर रेट इंक्रीज हुआ तो ये पहले ही लोगों के पास काम नहीं है, लोगों के पास पैसा नहीं है, उनका रोज़मर्रा की ज़िंदगी में और एक ये जो मुश्किल केंद्र सरकार और राज्य सरकार उनके ऊपर ला रहे हैं, इसके खिलाफ में हम प्रोटेस्ट कर रहे हैं। सुमार 3-4 ಇಡೀ ಪ್ರಪಂಚದ ಯಾವ ಮೂಲೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ವಾಹನಗಳ ಸಂಚಾರ ಇಲ್ಲದೆ ಲಾಕ್ಡೌನ್ ಮಾಡಿ ಸೀಲ್ಡೌನ್ ಮಾಡಿ ಪೆಟ್ರೋಲ್ ಎಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಮಾರಾಟ ಆಗದೆ ಕಡಿಮೆ ಬೆಲೆಯಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಧಾರಣೆ ಇಳಿದರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಭಾರತಕ್ಕೆ ಕಡಿಮೆ ಬೆಲೆಯಲ್ಲಿ ತಂದು ಇಲ್ಲಿ ಅಪಾಠವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಧಿಕ ಹೊರೆಯನ್ನು ಹೇರಿ 80 ರೂಪಾಯಿ ಡೀಸೆಲ್ ಬೆಲೆ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಕೇಳಿಲ್ಲ, ಡೀಸೆಲ್ ಬೆಲೆ 80, ಪೆಟ್ರೋಲ್ ಬೆಲೆ ಕಡಿಮೆ ದೆಲ್ಲಿಯಲ್ಲಿ, ಇದು ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಸಲ. ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಡೀಸೆಲ್ ಬೆಲೆ ಕಡಿಮೆ ಇರ್ತದೆ, ಪೆಟ್ರೋಲ್ ಬೆಲೆ ಜಾಸ್ತಿ ಇರ್ತದೆ, ಆದರೆ ದೆಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಉಲ್ಟ ಈ ರೀತಿ ಪೆಟ್ರೋಲ್ ಬೆಲೆ ಜಾಸ್ತಿಯಾಗಿ ಜನರಿಗೆ ಭಾಳ ತೊಂದರೆ ಆಗಿ ಇವತ್ತು ಕಷ್ಟ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಕರೋನಾ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಹಾಮಾರಿ ರೋಗ ಬಂದರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಮೋದಿಯವರು ಲಾಕ್ಡೌನ್ ಆಗಿ ಪೆಟ್ರೋಲ್ ಮಾರಾಟವಾಗದೆ ಉಳಿದರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ದರ ಹೆಚ್ಚಳ ಮಾಡಿ ಲೂಟಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸುಮಾರು 18,00,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳು ಪೆಟ್ರೋಲ್ ಮತ್ತು ಡೀಸೆಲ್ನಿಂದ ಆಮದಾನಿ ಆಗ್ತದೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಸಂದೇಶ ಇದೆ, ವೈಟ್ ಪೇಪರ್ನಲ್ಲಿದೆ, ಅವರು ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿದೆ. ಇವರು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ 20 ಲಕ್ಷ ಏನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಸುಳ್ಳು, ಒಂದು ಸುಳ್ಳನ್ನು 100 ಸಲ ಸುಳ್ಳಾಡಿ ಖರೆ ಅನ್ನಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಮೋದಿಯವರು ಜನರಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದ ಕಾರಣ ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಈ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಎಲ್ಲ ನಾಯಕರು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಮುಖ್ಯ ಸಚೇತಕರಾದ ಅಜಯ್ ಸಿಂಗ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ, ಜಿಲ್ಲಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಅಧ್ಯಕ್ಷರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ, ಬ್ಲಾಕ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಅಧ್ಯಕ್ಷರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಭಾಳ ಬೃಹತ್ವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸೈಕಲ್ ಜಾಥಾದ ಮೂಲಕ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗೆ ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳಿಗೆ ನಾವು ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಪೆಟ್ರೋಲ್ ಮತ್ತು ಡೀಸೆಲ್ ಬೆಲೆ ಇಳಿಸಬೇಕು, ಇಲ್ಲದೆವಾದರೆ ಜನಪರ ಹೋರಾಟ, ನಿರಂತರವಾದ ಹೋರಾಟವನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಕೈಕೊಳ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಕೂಡ ಇವತ್ತು ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಅವರು, ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಮೂಲಕ ನಾವು ಒತ್ತಾಯಪೂರ್ವಕವಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ದಯಮಾಡಿ ಇದನ್ನು ಮೋದಿಯವರು ಸುಳ್ಳು ಹೇಳದೆ ತಕ್ಷಣ ಇಳಿಸಬೇಕಂಥೇಳಿ ನಾವು ವಿನಂತಿಸ್ತೇವೆ. ಆಜ್ ಜಿಲ್ಲಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕೆ ತರಫ್ ಸೆ ಏಕ್ ಸೈಕಲ್ ರ್ಯಾಲಿ ರಖಿ ಗಿ ಹೈ, ಕ್ಯೂಂಕಿ ದೇಶ ಮೇ ಆಪ್ ದೇಖ್ ಸಕ್ತೆ ಹೈ ದಿನ ಪೆ ದಿನ ಪೆಟ್ರೋಲ್ ಕೆ ರೇಟ್ ಬಢ್ ರಹೆ ಹೈ, ಉಸಿ ಸಿಲ್ಸಿಲೆ ಮೇ ಏಕ್ ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಕೆ ತಹತ್ ಸೈಕಲ್ ರ್ಯಾಲಿ ಡಿ ಸಿ ಆಫೀಸ್ ತಕ್ ಡಿ ಸಿ ಕೋ ಮೆಮೋರಂಡಮ್ ದೇನೆ ಕೆ ಲಿಯೆ ರಖಿ ಗಿ ಹೈ. हिंदुस्तान में पहली बार एक हिस्ट्री हो गई है क्योंकि पहली बार पेट्रोल से ज़्यादा डीजल का रेट हुआ है हिंदुस्तान में. ये सरकार जो डीजल के नाम पे चुनकर आई थी, जो डीजल के नाम पर पेट्रोल के नाम पे चुनकर आई थी, वो सरकार विफल हो गई है क्योंकि आज हिंदुस्तान दुनिया लेवल पे जो क्रूड ऑयल का रेट है पर बैरल 43 पर बैरल $43 रेट है.
हमारे यहाँ हमारे टाइम जो यूपीए सरकार थी जबकि 110 रुपये पर बैरल था, तब भी 60 रुपीज़ डीजल और पेट्रोल का रेट था। आज जबकि 43 रुपीज़ पर बैरल क्रूड ऑयल का रेट है, तो ये देश की सरकार जो मोदी की सरकार आज 80 रुपये पर लीटर है। आज देश में हालात कोरोना की वजह से इतने ख़राब हैं, लोगों के पास खाने को खाना नहीं है। सबसे ज़्यादा परेशान आज मिडिल मैन है, अगर मिडिल मैन को सबसे ज़्यादा तकलीफ देने के लिए आज ये मोदी सरकार जो रेट बढ़ाई है, पिछले 19 दिन में 9.5 रुपया रेट बढ़ा है, जबकि पिछले 24 घंटे में 5 रुपये पर बैरल डॉलर रेट उतर चुका है, मगर उतरने का कोई नामो निशान नहीं है। ये सरकार हर फ्रंट पे विफल हो चुकी है। इसके लिए आज हम डीसी ऑफिस को आकर एक प्रोटेस्ट के तहत एक मेमोरेंडम दे रहे हैं। अगर आने वाले दिनों में जल्द से जल्द ये रेट वापस नहीं लिया जाएगा तो हम पूरे तमाम कर्नाटक में, तमाम हिंदुस्तान में इसका चक्का जाम कर ये मोदी सरकार को चलने नहीं देंगे।